नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सकड ओपिनियन. आज मी परत एकदा तुमच्या समोर हाच एक मुद्दा घेऊन आलोय की बीड निवडणूक ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जी खूप मोठमोठ्या निवडणूक झाल्या, अहमदनगरची 1991 निवडणूक असो किंवा अजून बाकी क्षेत्रामध्ये ज्या एकदम कटाकटी म्हणजे त्याला म्हणतात की घुमसाघुमशीच्या निवडणूक झाल्या, त्यातली एक निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणात यावर्षी होणारी बीड निवडणूक. बीड निवडणुकीमध्ये तुम्हाला जसं की माहिती आहे की भाजपाच्या कमळ चिन्हावर पंकजताई गोपीनाथ मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग अप्पा सोनवणे हे दोन कॅन्डिडेट उभे आहेत. सगळ्यात आधी आपण हा विचार करू की खरंच बीडची निवडणूक कोणत्या मार्गावर झाली आणि कोणाचे जितने चान्सेस कसे आहेत आणि कोण ही निवडणूक जिंकू शकतं आणि वेगवेगळे फॅक्टर्स काय आहेत, पंकजताईच्या बाजूने कोणते फॅक्टर्स आहेत तर बजरंग अप्पा सोनवणे यांच्या बाजूने कोणते फॅक्टर्स आहेत आणि मनोज जरांगे यांचा या सगळ्या प्रोसेसमध्ये काय रोल आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण प्रयत्न करू मतदानाचा. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेल्या जिल्ह्यांपैकी किंवा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ. तिथे जवळपास 70% मतदान झालं, त्यातलं परळी आणि आष्टी या दोन भागामध्ये जवळपास 72 आणि 71% मतदान परळी आणि आष्टीमध्ये झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे बजरंग अप्पा सोनवणे यांच्या बाजूने बोलणारे पत्रकार आहेत किंवा बजरंग अप्पा सोनवणे यांचे जे समर्थक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अंबेजोगाई इथे जी नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्यामध्ये ज्यांनी जसं वक्तव्य हिंदू आणि मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच की मी जर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत असेल तर मी मध्ये येईल आणि धर्माच्या नावावरती आरक्षण मिळू शकणार नाही. आणि ज्या प्रकारचा नॅरेटिव्ह हा भारतामध्ये चालवण्यात आला की 400 सीट जर आल्या तर BJP संविधान चेंज करेल किंवा कॉन्स्टिट्युशन चेंज करेल, तर याचा परिणाम दलित बांधवांवर कसा झाला तर त्यात तो सुद्धा एक फॅक्टर आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे मित्रांनो. तर आपल्या 2-3 गोष्टीवरती खास लक्ष द्यावं लागेल की मराठा समाज, एकवटलेला मराठा समाज. आता आपल्याला लक्षात येतं की बीडची निवडणूक ही विकासावर कधीच झाली नाही. बीडची निवडणूक आजपर्यंत इतिहासामध्ये विकास या मुद्द्यावर कधीच लढवण्यात आली नाही. तिथे जात हा मुद्दा प्रबळ राहिला, तिथे मेन ज्या दोन डॉमिनंट कास्ट आहेत तोच हा मुद्दा तिथे नेहमी डॉमिनंट राहिला. तर विकासाचा मुद्दा हा आणि बीडचा काही संबंध नाही, विकासाच्या मुद्द्यावर तिथे निवडणूक होत नाही. ओके, म्हणजे होतही असेल बट तशा प्रमाणात होत नाही. जातीचा मुद्दा तिथे खूप महत्वाचा असतो. ठीक आहे, आता बघू आपण मनोज जरांगे पाटलांचा रोल. याच्या आधी मराठा समाज हा एकवटलेला होता. गोपीनाथराव मुंडेंनी सुद्धा आपल्या जातीचे मतं म्हणजे त्यांच्या समाजाचे मतं माधव हे समीकरण जोडून मराठा हे समीकरण मराठा त्याच्यामध्ये ऍड करून लोकांना उमेदवार कसे निवडून आणायचे हे सूत्र त्यांना माहिती झालं होतं. परंतु ह्या काळामध्ये हे सूत्र गोपीनाथ मुंडे साहेबांना अवगत झालं होतं आणि त्या भरोशावरती म्हणजेच सगळ्या समाजांना सगळ्या जातींना बहुजन समाज, मराठा समाज, ओपन समाज सगळ्यांना सोबत घेऊन गोपीनाथ मुंडेंनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. बट जे महाराष्ट्रामध्ये मोठे साहेब समजले जातात पण जातीवादीचं राजकारण किंवा जातीवादीचं विष किंवा जातीवादीच्या विषयाची बिया ज्यांनी महाराष्ट्र राजकारणामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि समाजापासून समाज फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी नेहमीच दोन समाजामध्ये कसं वैर बनलेलं आहे याचा नेहमी प्रयत्न त्यांनी करून आणला. ठीक आहे, तर आता आपण प्रयत्न करू की मराठा समाज हा कधी एवढा एकवटलेला नव्हता, परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल, बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल, युथला प्रभाव करून असेल, मनोज जरांगे पाटलांनी हित किमया नक्कीच केली की सगळा मराठा समाज त्यांनी एका जागी आणला, एकजूट त्यांनी मराठा समाजाची मोड बांधली आणि ती मराठा समाजाची मोड त्यांनी बजरंग सोनवणे बाप्पा म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मागे उभी केली. आता मनोज जरांगे पाटलांचा रोल. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मोर्चा याच्यातून बाहेर आलेले आहेत. तर मराठा आरक्षणासाठी त्यांनी मोर्चे केले, तोपर्यंत त्यांचे लोकांमध्ये खूप रिस्पेक्ट वाढली होती आणि बाकी समाज असा कोणता समाज नाही जो मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. सगळ्यांनाच वाटतं की हो मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, बट ओबीसी आणि ओबीसी मिळायचं की नाही याच्यावरती डिबेट होऊ शकतात. ओबीसी समाज म्हणतो की बाबा आमच्यातलं आरक्षण जायला नको, तर मराठा समाज म्हणतो की बाकी आरक्षण टिकणार नाही तर ओबीसीनंच मिळायला हवं. तर याच्यावरती डिबेट होऊ शकतं आणि याच्यावरती मार्ग निघू शकतो. पण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी नेहमी स्टँड बदलले आरक्षण दिल्यानंतर विधानसभेमध्ये 10% आरक्षण मराठ्यांना पास झाल्यानंतर सुद्धा त्यांनी नवीन मागण्या सुरू केल्या, याच्यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही. मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण मराठा समाज एकवटलेला आहे तो मोठ्या साहेबांच्या म्हणण्यावरून, जेणेकरून समाज मी जिकडे म्हणेल तिकडे मराठा समाज जाईल हे एक त्याच्यातून दिसून येतं. तर मनोज जरांगे पाटलांचे ज्या प्रकारचे वक्तव्य आले ते वक्त आपण बघितले. सुरुवातीला त्यांनी जसं म्हटलं की मी कोणत्याही पक्षाला सपोर्ट करणार नाही, सुरुवातीला त्यांचं असं स्टेटमेंट होतं की प्रत्येक जिल्ह्यातून 15-20 फॉर्म भरू. नंतर साहेबांचा फोन आला आणि म्हटलं की हे काय करतो तू, तर मग मनोज जरांगे पाटलांनी एक नवीन स्टँड घेतला की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक अपक्ष कॅन्डिडेट उभा करू. पण हे अपक्ष कॅन्डिडेट जर उभे केले असते तर मित्रांनो आज लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये NDA 48 ते 48 जागा आल्या असत्या. परत साहेबांचा फोन आला आणि मनोज जरांगे पाटलांनी स्वतःचा स्टँड पूर्ण चेंज केला आणि म्हटलं की आम्ही कॅन्डिडेट उभे करणार नाही
आणि आम्ही कुणाला सपोर्ट पण करणार नाही. पण शेवटच्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे त्यांनी उघड प्रचार महाविकास आघाडीचा केला आणि बजरंग बाप्पा सोनवणेचा केला आणि ज्या प्रकारची हिणवणी त्यांनी ओबीसी समाजाची केली, त्यातून एक नक्कीच लक्षात येतं की साहेबांच्या आदेशावरून जातीचं बीज आणि जातीचं जहर, म्हणजे चिखलामध्ये जातीचं जहर करण्याचा प्लॅन, पूर्ण जातीचा जो लोकांमध्ये इमोशन्स भरलेले असतात त्याचं चिखल करण्याचं काम मनोज जारंगे पाटलांनी यांनी शेवटच्या दिवसामध्ये उघड 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 बाजू घेऊन करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर मित्रांनो, ज्या प्रकारे मी म्हणत होतो की मोदींची सभा झाली आणि त्यांनी हिंदू मुस्लिमचा जो मुद्दा काढला आरक्षणाचा, त्यावरून मुस्लिम मतं हे बीजेपीपासून दरवले. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो विमर्श घडला जातो की मुस्लिम मतं बीजेपीला बीजेपीपासून दूर झाले, हे वास्तविक नाही. कारण की मुस्लिम मतं हे बीजेपीला पडतच नाहीत, मुस्लिम मतं हे बीजेपीला पडतच नाही. आता तुम्ही म्हणसान की बीजेपीला मागच्या वेळेस एकटा का मुस्लिम मत पडलं, तर काही लोक तिकडे पण अशिक्षित आहेत, नोटा बटन अजूनही नोटाला उठ जातात, तर लोक नोटाला टाकत नसतात, तर भरपूर असा समाज, भरपूर असे लोक असतात की ज्यांच्याकडून चुकीने नोटाला उठ जातं. तसंच मुस्लिम समाजामध्ये पण काही लोक आहेत ज्यांच्याकडून चुकीने, जे एक नंबर, दोन नंबर, तीन नंबरवर असलेले लोक असतात, त्यांना वोट चुकीने जातात. तर मुस्लिम समाज हा बीजेपीला वोट करतच नाही, त्यामुळे हा विमर्श जो आहे की मोदींच्या सभेमुळे मुस्लिम समाज हा पंकज यादवपासून दुरावला, हा विमर्श चुकीचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सभेमध्ये दिसणारी गर्दी. आता बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सभेमध्ये दिसणारी गर्दी ही बजरंग बाप्पामुळे नसून एकवटलेल्या मराठा समाज ही जी शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली, त्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसली आणि मनोज जरांगे पाटलांचा उघड उघड समर्थन. ठीक आहे, हो मित्रांनो, उघड उघड समर्थन आणि उघड उघड महाविकास आघाडीचा केलेला प्रचार आणि मी कोणत्याही प्रकारच्या पक्षाला सपोर्ट करणार नाही तिथून, तर तुम्ही किती तुमच्या येणाऱ्या पाच पिढ्या लक्षात ठेवू इथपर्यंत हिणवण्याची गोष्ट करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे काय झालं, तर ध्रुवीकरण झालं. आता मित्रांनो, ही निवडणूक खरंच सोपी नाही. पंकजाताई मुंडेंना पण हा विजय पहिले सुकर वाटत होता, पण त्यानंतर त्यांना अतिशय परिश्रम घ्यावे लागले. धनंजय मुंडेंना तिथे तळ ठोकून राहावं लागलं, आष्टीमध्ये सुरेश धस यांना तळ ठोकून राहावं लागलं, भाजपाचे वरिष्ठ इव्हन मोदींना यावं लागलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना कंटिन्यू परळीमध्ये व्हिजिट्स करत राहावं लागल्या आणि भाजपाची जी यंत्रणा तिथे कंटिन्यू भाजपाची यंत्रणा तिथे सक्रिय ठेवावी लागली. आता बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करू. बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे असं की मराठा समाज, एकवटलेला मराठा समाज. आता हा एकवटलेला मराठा समाज जर 100% मी 100% नाही म्हणत, पण 100% 80-90% मराठा समाजाचं वोट हे बजरंग बाप्पा सोनवणे यांना गेलं आहे. त्यासोबत मराठा मुस्लिम्सचं वोट सुद्धा बजरंग बाप्पा सोनवणे आणि SC शेड्यूल कास्ट यांच्या मनामध्ये जी गोष्ट रुजवण्यात आली की संविधान खतऱ्यामध्ये आहे किंवा संविधान चेंज केल्या जाईल, या गोष्टीमुळे SC समाजांचा, आमच्या दलित बांधवांचं वोट सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बजरंग बाप्पा सोनवणे यांना गेला आहे. तर मराठा, मुस्लिम आणि SC ह्या तीन मतांची जर बर्जी केली तर ती खूप अतिशय मोठा बेरीज होते आणि ती बेरीज बजरंग बाप्पा सोनवणेंच्या मागे उभे करण्यामध्ये शरद पवार साहेब आणि मनोज जरांगे हे दोघेही सक्सेस झालेले आहेत. आता पंकजाताई मुंडेकडे येऊ. पंकजाताई मुंडेकडे येण्याआधी परत आपल्याला मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर जावं लागेल, जे त्यांनी शेवटच्या दिवसांमध्ये वक्तव्य केले. अरे तुम्ही आहेत किती आणि तुमच्या पाच पिढ्यांपर्यंत पोहोचले, त्यामुळे जो बाकी जो समाज होता, 12 बलुतेदार, 18 पगड जाती होत्या, त्या दुखावल्या गेल्या आणि एक एक्झिस्टेन्शियल क्रायसिस ज्याला म्हणतात ते लोकांमध्ये तयार झालं की बाबा हा व्यक्ती जो कुणाची बाजू न घेणार आहे तो लोकांच्या जातींना आता हिणवू लागलेला आहे, त्यामुळे पूर्ण ओबीसी समाजाचं झालेलं पोलरायझेशन. इथे ही निवडणूक मित्रांनो पंकजा मुंडे वर्सेस बजरंग सोनवणे झालीच नाही, इथे ही निवडणूक ओबीसी वर्सेस मराठा अशा प्रकारची झाली आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की अजूनही महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या जातीच्या भरोशावर लढल्या जातात. तर अशा प्रकारची निवडणूक झाली, मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज हा पंकजाताईकडे वळला आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाढलेलं मतदान. आता वाढलेलं मतदानाचा टक्का हा नेहमीच महत्वाचा असतो. वाढलेलं मतदानाचा टक्का कोणाचा असतो, जे नवीन वोटर्स ऍड झालेले आहेत ते भारताच्या भविष्याकडे पाहून मतदान करतात. आता भारताच्या भविष्याकडे, भारताची सिक्युरिटी, भारताचा डिफेन्स, भारताचे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, भारताची वाढलेली रेप्युटेशन याच्याकडे पाहून ते वोट करत असतात. तर मोठ्या प्रमाणावरती हे वोटिंग बीजेपी किंवा कुठेही होण्याचे चान्सेस आहेत. मराठा समाजाचे बांधव असतील तर मराठा समाजाकडे जातील, ओबीसी समाजाचे बांधव असतील तर ओबीसी पंकजाताईकडे जातील असं आपण कन्सिडर करू सध्या तरी, तो एक मुद्दा. पण संध्याकाळी 5:30 नंतर वाढलेलं मतदान मित्रांनो दोन गोष्टीचं इंडिकेशन करतं. संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर जे मतदान होतं, जी मतदान यंत्रणा संध्याकाळी 5:30 नंतर मतदानाचा टक्का पाहून आपल्या मतदारांना मोठ्या प्रमाणावरती बाहेर काढते, त्यांचा विजय होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले असतात. आता ही यंत्रणा कुणाकडे आहे, ती यंत्रणा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडे नक्कीच नाही, ही यंत्रणा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नक्कीच नाही, ही यंत्रणा शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे पण नक्कीच नाही. ते फक्त जातीमध्ये द्वेष निर्माण करून किंवा अजून कुठल्या प्रकारे पावसात ओले वगैरे होऊन
लोकांची काही प्रमाणावरती ओढ घेऊ शकतात, पण ऐन वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा हरवणं जर असं त्यांच्यामध्ये करता बसता तर बारामतीमध्ये त्यांनी सुद्धा हरवली असती, कारण की बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय होणार आहे. ठीक आहे, तर ती यंत्रणा आहे बीजेपी प्रणित संस्थांकडे. मग आता त्याच्यामध्ये धनंजय मुंडे ऍड झाले, त्याच्यामध्ये अजितदादा पवार ऍड झाले, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे ऍड झाले, आणि बीजेपीची स्वतःची पॉवर, बीजेपीची स्वतःची यंत्रणा, बीजेपीचं स्वतःचं बूथ मॅनेजमेंट, याच्या गोष्टीवर 5:30 नंतर जे मतदान वाढलं ते मतदान जे आहे मित्रांनो तेच ठरवेल की बीडमध्ये कुणाचा विजय होणार आहे आणि कुणाचा नाही. पण मित्रांनो एवढी गोष्ट नक्की की बीजेपीमध्ये मी निसटता विजय हा पंकजा मुंडे यांना देईल. पंकजा मुंडेंचा विजय मोठ्या मार्जिननी जरी होणार नाही पण छोट्या मार्जिननी पंकजा मुंडे यांचा विजय हा नक्की होईल, एवढं बोलून मी माझे मी माझं आवडतं घेतो. आणि प्लीज माझं जर विश्लेषण आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच दोस्त.